नमस्कार, मी भीमराव लोणारे, आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी संविधान चौकात आहे आणि संविधान चौकामध्ये आपण बघू शकता लोकाधिकार परिषदेच्या वतीने इथे बांगड्या घाला आंदोलन सुरू आहे. कुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे तर लोकाधिकार परिषदेचे जे मार्गदर्शक आहे किशोर गेडाम उर्फ भाऊ साहेब आणि माया उके ताई यांच्या नेतृत्वामध्ये हे बांगड्या घाला आंदोलन सुरू आहे. आमच्यासोबत किशोर गेडाम उर्फ भाऊ साहेब आमच्यासोबत आहेत, जे लोकाधिकार परिषदेचे मार्गदर्शक आहेत ते आमच्यासोबत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, तुमचं जे आंदोलन आहे गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, काय सांगाल एकूणच या आंदोलनाचा? आंदोलन केल्यानंतरही तुम्हाला न्याय मिळत नाही आहे, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढी आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एक बैठक आयोजित केली पाहिजे. 350 महिलांची आत्महत्या झाली, आत्महत्या केल्या 350 महिलांनी. कितीतरी महिला आपल्या घरून बेपत्ता आहेत, कितीतरी महिला घरून बेपत्ता आहेत. 2500 कोटीचा घोटाळा झाला आहे, 2 कोटी 16 लाख लोकांची फसवणूक झाली, त्यामध्ये 2 कोटी महिला होत्या. 2 कोटी महिलांची फसवणूक होते. 350 महिला आत्महत्या करतात, कितीतरी महिला घरून बेपत्ता आहेत. एवढ्या गंभीर विषयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा करायला तयार नाही. म्हणून आमचं हे आंदोलन, यांना बांगड्या घाला आंदोलन आम्ही यासाठी ठेवलं. ज्या मैत्रेय कंपनीच्या ज्या डायरेक्टर होत्या त्या महिला होत्या, ह्या मागच्या 8 वर्षापासून फरार आहेत. महाराष्ट्राच्या 31 पोलीस स्टेशनमधून फरार आहेत आणि राज्याचे गृहमंत्री यांना पकडू शकले नाही. म्हणून यांना फक्त बांगड्याच घालण्याच्या लायकीचे राज्याचे गृहमंत्री राहिले आहेत. म्हणून हे बांगड्या घाला हा आंदोलन या ठिकाणी. किती वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे? हा 8 वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे आणि सगळ्या राज्याचे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत त्या सगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये हे या मैत्रेच्या ज्या केसेस आहेत त्या पेंडिंग आहेत. कारण की राज्य सरकारला त्या ठिकाणी सरकारी वकील देता नाही आला, तिथे चार्जशीट पोहोचवता नाही आली आणि चार्जशीट नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी सरकारी वकील नसल्यामुळे राज्याच्या सगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ह्या केसेस पेंडिंग आहेत. जेव्हा न्यायपालिका आम्हाला न्याय नाही देऊ शकत तर त्यावेळेस आंदोलन रस्त्यावर येणं एकच हा उपाय राहते. म्हणून आम्ही ह्या सगळ्या महिला आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. काय तुमची सरकारला काय मागणी आहे? आमची सरकारला एवढी मागणी आहे की 2 कोटी महिलांची फसवणूक झाली आहे, या एवढ्या गंभीर विषयावर तुम्ही चर्चा करायला का बसत नाही? तुम्ही चर्चा करायला बसायला पाहिजे, चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केल्या पाहिजे. निश्चितच निश्चितच. आमच्यासोबत अजून माया ताई उके मॅडम ही आमच्या जवळ सोबत आहेत. माताई उके आमच्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. उके ताई थोडं इकडे याल म्हटलं. बघा हे इथे काय लिहिलेलं आहे, निकलो घर के मकानो से जंग लडो बेमानो से, वर्षा सतपा सपकाल कर कहाँ है देवेंद्र फडणवीस, जवाब दो आज दो अभी दो. वर्षा सपकाल कर यांना अटक झालीच पाहिजे. आणि हे बघा, मैत्रीय प्रकरण सीबीआय की जांच होनी चाहिए. निकलो घर के मकानों से जंग लड़ो बेईमानों से असे फलक घेऊन इथे जे महिला आहेत इथे बांगड्या घाला आंदोलन यांचं संविधान चौकामध्ये सुरू आहे. आपण बघू शकता या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्या हातामध्ये बांगड्या दिसत आहेत आणि सरकारला यांची एकच मागणी आहे की मैत्रीय उद्योग समूहातील जे डायरेक्टर आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा. गेल्या अनेक वर्षापासून या मैत्रीय जे उद्योजक आहेत त्यांच्या डायरेक्टरनी करोडो रुपयांचा तो घोटाळा केलेला आहे. काय सांगाल मायाताई, तुम्ही काय सांगाल? आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आमची प्रॉपर्टी तुमच्याकडे जमा आहे, सील केलेली आहे, आमच्या पैसा द्या ना तर आमची प्रॉपर्टी आम्हाला परत द्या. आमच्याकडून त्यांना दुसरं काही मागणी नाही आहे. आमच्या हक्काचा कष्टाचा
आमचा स्वतःचा पैसा त्यांच्याकडून पाहिजे. किती वर्षापासून ही मागणी तुमची प्रलंबित आहे आणि काय घोटाळा किती या समूहामध्ये किती म्हणजे गुंतवणूकदार होते? ह्या घोटाळ्यामध्ये 2 कोटी 16 लाख गुंतवणूकदार होते आणि 2016 बंद झाली कंपनी. 98 चालू झाली, 2016 बंद झाली. तेव्हापासून आम्ही गव्हर्नमेंटकडे आग्रह करत आहो, या मागणी करत आहो की आमचा पैसा अडकलेला आहे तो आम्हाला परत द्या. जसं तुम्ही आमची जी प्रॉपर्टी होती मैत्रेची तुम्ही सील केली तर पैसा कोण देणार? तुम्ही दिला पाहिजे ना, गव्हर्नमेंटने दिला पाहिजे ना. नाही तुमच्या ना होत तर आमची प्रॉपर्टी आम्हाला परत द्या. आम्ही आमच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट आम्ही स्वतः लावू. नाही तर तुमच्या ना होत नाही तर बांगड्या घालायच्या त्यांना. निश्चितच मी तुम्हाला सांगेन की जे संविधान चौकामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन मैत्री उद्योग समूह जे आहे त्यांचे डायरेक्टर जे आहे त्यांच्या विरोधात आहे, त्यांना अटक करा अशी मागणी आता होत आहे. आणि जे करोडोच्या संख्येमध्ये कोट्यावधीच्या संख्येमध्ये त्या कंपनीने जो घोटाळा केलेला आहे आणि आता यावर जे म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे सील केलेलं आहे ते जे गुंतवणूकदार आहेत लाखोंच्या संख्येमध्ये करोडोच्या संख्येमध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे जे आहेत ते परत करावे अशी मागणी आता महाराष्ट्र सरकारतर्फे होत आहे. आणि याच मागणीसाठी या संविधान चौकामध्ये बांगड्या घालो आंदोलन या संपूर्ण मैत्री उद्योग जे आहेत त्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणूकदारांची आहे आणि बांगड्या घालो आंदोलन या संविधान चौकामध्ये सुरू आहे. तर आपण बघत रहा IBM सविनय न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.